आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसारकर सरसावले, रोख रक्कम, अन्नधान्य, कपडे देवभूमी केरळला पाठवले. दादानाना भोकरे हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, दत्त साखर कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी केरळ मदतीसाठी आवाहन केल्यानंतर कवटेसारमधील ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने केरळला मदत केली. शिरोळ तालुक्यातील कवटेसार येथून केरळमधील जलप्रलय संकटातील पूरग्रस्तांना मदतीसाठी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या आवाहनाला कवटेसारमधील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कवटेसारमधील ग्रामस्थांनी धान्य व कपडे व रोख रक्कम आदीची मदत केली. यावेळी सरपंच सौ दीपाली पोपट भोकरे, जय हिंद संस्थेचे व्हाईस चेअरमन बबन महाबरी, प्रकाश पाटील, मौला लथीफ, भारत नांद्रेकर, सुरेश पाटील, वसंत कांबळे, मंसूर महाबरी, प्रकाश नांद्रेकर, मुख्याध्यापक पी ए देसाई व सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानकर न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर. दीपाली पोपट भोकरे, कवटेसारची मी ग्राम सरपंच आहे. केरळमध्ये जी आपत्ती आली आहे त्यासाठी कवटेसार गावामधून आम्ही त्यांना मदतीसाठी धान्य, कपडे, साहित्य पुरवत आहोत आणि गावाने भरपूर चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानते आणि सर्वांना केरळमधल्या सर्वांना दुःखात आम्ही त्यांच्या सहभागी आहोत. बाबू नेपो माबरी, जय हिंद विकास सोसायटी व्हाईस चेअरमन. जी आता केरळमध्ये परिस्थिती उद्भवली आहे, ती नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला मदत म्हणून कवटेसार गावाने भरघोस प्रतिसाद देऊन धान्य, साड्या, कपडे, परत साखर, तांदूळ, गहू हे सर्व दिलेलं आहे. आम्ही 2005 मध्ये तो महाप्रसाद